वन्यजीव सप्ताहाचं औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि ग्राम परिस्थितीकीय विकास समिती शिरढोण यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाळा किल्ला परिसर व तेथील पशु व पक्षी, वन्यजीव आणि मानव संघर्ष, पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा, मी पाहिलेला कर्नाळा पक्षी अभयारण्य असे स्पर्धेचे विषय ठेवण्यात आले होते. बुधवारी या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची अनिल म्हात्रे, द्वितीय शैलेश कोडुसकर, तृतीय विघ्नेश वाजेकर, चतुर्थ सुपर्णा वाजेकर, पंचम समृद्धी पाटील या विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 1111 रुपये, द्वितीय पारितोषिक 555 रुपये, तृतीय पारितोषिक 333 रुपये, चतुर्थ क्रमांक 222 रुपये आणि पंचम क्रमांक 222 रुपये अशी बक्षिसं देण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग ठाणे डॉक्टर भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक कुप्ते, कर्नाळा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, ग्राम परिस्थितीकीय विकास समिती शिरडोन अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष सुशांत वेदक, शिरडोन सरपंच साधना कातकरी, ग्रामपंचायत कोर कमिटी अध्यक्ष प्रितेश मुकादम, सदस्य दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय भोपी, माजी उपसरपंच निकिता चौधरी, रोशन घरत, भगवान मुकादम, ग्राम परिस्थितीकीय विकास समिती चिंचवण अध्यक्ष दत्तात्रय हातमोडे उपस्थित होते. या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी, त्यांचं गुणगान करण्यासाठी जमलेलो आहोत की ज्यांनी निसर्गासाठी आपला वेळ दिला. आपण पाहतोय आता बाहेर, आपण मुंबईच्या जवळच राहतोय सर्वजण, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की वेळ किती महत्त्वाचा आहे. आणि आजकाल लोक तुम्हाला पैसा देतील, लोक तुम्हाला देणग्या देतील, सर्व काही देतील, परंतु वेळ जाणून बुजूनही कोणी कोणासाठी देत नाही. परंतु ही काही छोटेखाणी स्पर्धा अरेंज केली होती आणि या स्पर्धेमध्ये आपण उत्स्फूर्त पद्धतीने हिरारीने असा भाग घेतला आणि आपला जो बहुमूल्य असा वेळ आहे तो वेळ आपण या सत्कार मी का लावला त्याबद्दल जेवढे लोक, जेवढे मुलं, जेवढे जण या ठिकाणी पार्टिसिपंट्स होते त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि खरोखर सर्वांनी खूप छान अशी चित्र काढलेली आहे, रंगीबेरंगी. जरी कोरोनाचा काळ असला तरी आपल्याला दिसतंय की आपल्यातले जे काही छोटा जो चित्रकार आहे तो अजूनही प्रज्वलित आहे आणि तो आपण जर वेळ दिला तर निश्चितच आपल्या हातातून चांगल्या प्रकारच्या कृती या निश्चितच साकारत आहे. अशाच प्रकारचं जे काही आपलं कला आहे ती कंटिन्यू जोपासा आणि त्याच्यासाठी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. ग्राम परिस्थिती विकास समिती शिरडोन आणि ग्राम परिस्थिती विकास समिती चिंचवण हे नेहमीच हिरडीने पुढाकाराने एक कार्यभार करत असतात आणि नेहमीच वन्यजीव सप्ताह असो किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असो त्यांचा त्यात पुढाकार असतो. आणि वन्यजीव सप्ताह साजरा करण्याच्या हेतूने आपण सर्वजण हे एकत्र आलेलो आहोत. यातून एकच संदेश आम्हाला द्यायचा आहे की वन्यजीवांचे संरक्षण, संगोपन आणि संरक्षण आपण सर्व करू शकू. आपण सर्व एकत्र येऊन या वन्यजीवांविषयी आपल्याला सर्वांना आस्था असते, परंतु एक सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि थोड्याफार का प्रमाणात होईना, आपण गावातल्या गावात ह्या कोविड-19 परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जरी नसलो घेऊ शकलो तरी पण आपण गावातल्या गावात जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आहे आणि आम्ही चित्र बघितली, आम्ही सर्वांनी जे काही आमचे बाहेरचे एक आमची टीम आली होती त्यांनी चित्रांचं जे शॉटिंग केलं आणि त्यांनी त्यातली चित्र निवडली, सगळं आश्चर्यचकित झाले की चिंचवण आणि शिरडोनमध्ये खूप चांगले चित्रकार आहेत, खूप चांगल्या पद्धतीने चित्र काढली. आणि 1 ते 5 नंबर काय हे जे नंबर देताना पण आमच्या एक आम्हाला भ्रम झाला की नक्की काय करावं, की नक्की कोणाला बक्षीस द्यावं, अशा पद्धतीने खूप चांगले चित्र काढले. सर्व बालगोपाळांचे मी अभिनंदन करतो या ठिकाणी.